Is it one of its kind, Date with Saie, or you are planning further episodes, further series with different actors? Date with Swapnil, date with Falana Falana, or continuation of this series in another season? Don't give them ideas. I want this to be exclusive. नहीं नहीं सई तमणकर सई तमणकर आणि साई लाइक प्रश्न हाउ डिफिकल्ट इट वॉज टू प्ले साई तमणकर इन दिस वेब सीरीज बिकॉज टू प्ले युअरसेल्फ इज व्हेरी एक्चुअली व्हेरी डिफिकल्ट सो वन थिंग व्हेन यू प्ले युअरसेल्फ यू आर ओपनिंग ऑल योर कार्ड्स देयर इज नथिंग टू हाइड नाउ एंड देयर इज नॉट गोइंग बैक सो आई हैव I mean, literally have opened all my cards. That's how I am probably when you see me in my personal life. तर हाच चॅलेंज असतो की किती सांगायचं किती नाही सांगायचं आणि हा सगळ्यात मोठा चॅलेंज असतो असं मला वाटतं आणि पण मी असा विचार केला की आय एम अ पब्लिक फिगर तसंही जे शिस्त आहे ते लोकांना दिसतंच आहे सो देर इज नथिंग टू हाईड आणि मला असं वाटलं की मी आता करिअरच्या किंवा लाईफच्या एका अशा जंक्चरला आहे वेअर आय शुड नॉट बी स्केड एनिमोर ऑर आय शुड ऑल द मोर बी फॉर एक्सपेरिमेंटिंग ऑल द टाईम तर ह्या सगळ्या थॉटमुळे हा चॅलेंज मी स्वीकारू शकले आणि रोहितसाठी एक प्रश्न आहे आय हॅव सीन युअर जाऊ का बताय दिल वंडरफुल परफॉर्मन्स इट वॉज व्हेरी कॉम्प्लिकेटेड ॲज इन डेट विथ साई पण What is the strategy you want to take roles which are challenging and which are confusing also? Because even that role, it was very, at the face value, it was very seedha saada. Lekin it had lot of layers. Even this, I feel it is the same. Actually, mala je milta te kaam karto mi. Atta paryant tari asas kelela aahe. Aani जाऊ कहाँ बता दिल असल ते कॅरेक्टर किंवा कौलमधलं किंवा डेट विथ साईमधलं कॅरेक्टर हे खूप वेगवेगळे कॅरेक्टर आहेत आणि मी खूप लकी मानतो स्वतःला की मला इतक्या कमी वेळात अशा डिरेक्टर लोकांनी संधी दिली आणि मला असं कॅरेक्टर प्ले करायची संधी मिळाली कुठलेही कॅरेक्टर प्ले करताना मी म्हणजे एखादं कॅरेक्टर प्ले करताना आपण पूर्णपणे तसं बनवू शकत नाही पण जास्तीत जास्त त्याच्या कसं जवळ जाऊ शकतो मी एवढाच प्रयत्न करतो आणि आय थिंक तो जेन्युइन असतो म्हणून होतं आय थिंक चांगलं एवढंच म्हणजे टू मच ऑफ मीडिया ग्लेअर आहे तुमच्यावर त्यामुळे तुम्हाला त्रास होतो तर याच्यावर तुम्ही काय म्हणाल आय एम ओके विथ द ग्लेअर आय थिंक पिक्चर्स लुक ब्युटिफुल विथ द ग्लेअर सी द थिंग इज Like I said, it's an open book and people have a right to comment, ask, question everything to you because you are a public figure. Probably majha choices mule asen kiwa majha personality mule asel somehow glare kayam aste. But it is okay. I think by now I can say I can handle it. Anki koni? Nahi? I would like to ask the team of Zee5 whether they have any idea of coming out with more such Marathi web series or Marathi films or something like that. Nakkis म्हणजे like I said even earlier आधी दोन web series आम्ही लॉन्च केले आणि ही तिसरी आहे पहिली was Horn Okay Please with इशा केसकर आणि विराजेश कुलकर्णी आणि दुसरी was Lift Man with भाऊ कदम you know hilarious Bhav Kadam, everyone loves, so there's no way you can miss it. Third one, Date with Saie, and like I said, it's a game changer for us completely. Date with Saie is not just in Marathi, it's also available in Hindi, Tamil, Telugu, Kannada, Malayalam, and Bengali. So truly, this is, it's not limited to one language, it's available across. We have a huge pipeline for Marathi. Zawazam, Pratyek Mahinyala ek, नवीन वेब सिरीज Zee5 कडून मराठी भाषेमध्ये येणार आहे आणि वी आर व्हेरी व्हेरी एक्सायटेड वी आर वर्किंग विथ सम ऑफ द बेस्ट डिरेक्टर्स रायटर्स प्रोड्युसर्स ॲक्टर्स सो द नेक्स्ट 2019-2020 Zee5 इज गोइंग टू बी रॉकिंग विथ रिस्पेक्ट टू द मराठी वेब सिरीज स्पेस अँड नॉट जस्ट मराठी ऑल आर इंडियन लँग्वेजेस बिकॉज दॅट इज द रिअल क्रक्स फॉर Zee5 Zee
stands for languages. Zee Marathi number one ahe, Zee Marathi चे जेवढे पण शोज आहेत आधीचे आपले जुने शोज आहेत ते सगळे आहेत या या प्लॅटफॉर्मवरती. सो ऑब्व्हियसली देअर इज नो लुकिंग बॅक फ्रॉम हिअर अँड दिस हॅज बीन अ ग्रेट स्टार्ट. सई जस्ट द एनर्जी शी ब्रिंग्स जस्ट दॅट नेम यु नो हर प्रेझेन्स ऑन ऑल सोशल मीडिया यु नो हर हर जस्ट हर नेम इज गुड इनफ फॉर अस टू हॅव अ रॉकिंग स्टार्ट. सो वी आर गोइंग टू हॅव अ ग्रेट पाईपलाईन, लुकिंग फॉरवर्ड टू सपोर्ट from all of you. What do you think of the censorship on such shows? So we are a self-censored medium at this point, you know, like you saw ki apan episode cha adhi pan tikade 18 plus lilela ahe. Episode madhe asa 18 plus sarkha kahi nahi zala except one Shivi, which is okay, right, which I think ikade camera halavtana pan ekhadyala nakkis dileli asel. Har chotishi Shivi hoti ti considering kasa hai chalo. So we are a self-censored medium. We are very, very responsible with respect to how we want to present ourselves to our viewers at large. Wherever required or wherever we think there is bloodshed, wherever we think there is any abusive language coming, or wherever we think there may be any scenes which may be objectionable, lagechas tyachyavarti एज रेटिंग असतं. सो वी डोंट अलाव एनीबडी ऑन द प्लॅटफॉर्म हू डज नॉट गिव कन्सेंट टू द फॅक्ट दॅट ही इज अबाव 18 इयर्स ऑफ एज टू इवन ॲक्सेस दॅट कॉन्टेंट. सो दॅट वे वी आर व्हेरी व्हेरी रिस्पॉन्सिबल. आम्ही ऑल पॉसिबल गाईडलाईन्स वी आर वर्किंग व्हेरी क्लोजली विथ द मिनिस्ट्रीज टू एन्श्युअर की जे काही गाईडलाईन्स आहेत. आणि हे सेल्फ सेन्सरशिप मीडियम आहे. अजून कोणी यु नो लाईक इट वॉज सेड की OTT अजून काही रेग्युलेटेड नाही आहे. पण जे ॲज अ रिस्पॉन्सिबल ऑर्गनायझेशन, ॲज अ रिस्पॉन्सिबल प्लॅटफॉर्म जेही करता येतं आमच्याकडून ते आम्ही नक्कीच करतो. जाता जाता दोन तीन गोष्टी फक्त. ही वेबसिरीज म्हणजे काय म्हणूया आपण, फिक्शन आणि नॉन फिक्शन असं मिक्सचर आहे आणि त्याच्यातून थ्रिलर ड्रामा क्रिएट होतो. काही आमचे टीम मेंबर्स आहेत ज्यांना मी त्यांची नावं घेतल्यावर तुम्ही प्लीज उठा, कारण मला असं वाटतं की तुम्ही एकदा त्यांचे चेहरे बघावेत, कारण महत्त्वाचे चेहरे आहेत. सत्यजित हू शॉट आर फिल्म, ही हॅज ऑल्सो शॉट लेथ जोशी आणि अश्लील उद्योग मित्र मंडळ. शिशिर चौसाळकर ज्यांनी साऊंड केला आहे, हाय शिशिर. अमित आर्ट इज डन. निलेश तन्मयी क्रिएटिव प्रोड्युसर. अँड वी हॅव ॲक्टर्स हियर. आमचं नितीन प्रशांत उथळे. सो आय विल नॉट डिस्क्लोज अबाउट हिज रोल. तर आजच उद्या वी स्ट्रीम उद्यापासून. तर लगेचच उद्याच पहा आणि मला कळवा. 3.5 तासात संपते अख्खी वेबसिरीज पाहून. सो यू कॅन प्लॅन अकॉर्डिंगली. 20 to 22 minutes episodes ahead, 9 episodes ahead. So around 3.5 hours. It's like watching any film. Khub khub dhanyavad ikade aalyabaddal. Yanantar ha mancha one on one sathi open ahe ani mi sagyana vinanti karte tumcha sagyansathi jevnachi vyavastha bahir keleli ahe. Sai hello. Yes. Yeah, how special it was for you to work with your real life mom in this series. It was very awkward honestly, karan mala mi kadhich aaj paryanta shaalet meeting sathi sudha mala aai aleli chalaychi nahi. Ani I mean it has always been like that, but our relationship evolved because she was with me on set for a couple of days. Her unnecessary questions have stopped after that. म्हणजे ज्या प्रश्नांची उत्तरं तिला माहिती आहेत पण ती नेसेसरी नसतात विचारायची, आणि तेही रॉंग टाईमला. सो शी यूज टू डू दॅट. आणि शी स्टार्टेड गिविंग मी डबा एव्हरी डे बिकॉज शी सॉ द रश, शी सॉ द अमाऊंट ऑफ वर्किंग आवर्स. सो ह्या दोन गोष्टी खूप चांगल्या घडल्यात ज्या बाकी कशामुळेच घडल्या नसत्या. सो आय गेस इट वॉज व्हेरी स्पेशल अँड ऑकवर्ड ॲट द सेम टाईम. हा एक दोन गोष्टी पोतडीतर्फे बोलायच्या राहिल्या आहेत माझ्यामध्ये, त्या बोलून टाकाव्यात, कारण
काही गोष्ट आपण काही गोष्टी प्रेम व्यक्त केलं नाही तर ते राहतं, तर ते राहू नये असं माझं म्हणणं आहे. एक तर झी फाईव्हला खूप थँक्यू, कारण अशा पद्धतीचा प्लॅटफॉर्म मराठीसाठी खूप गरजेचा होता, कारण अशा पद्धतीचा प्लॅटफॉर्म नाही आहे हे आपण मान्य करूया. आपण फिल्म्स करतो, टेलिव्हिजन सिरियल करतो, पण या स्केलवर वेब सिरीज होणं ही गरज आहे, ही काळाची गरज आहे. आणि अशा पद्धतीचे क्रिएटिव्ह फील्डमधल्या लोकांना असं काम करायला मिळणं हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की ती आम्हाला मिळाली. दुसरी गोष्ट म्हणजे सेन्सॉरशिपसाठी म्हणतो की मराठी लोक ही यांना स्वतःची सेन्सॉरशिप आहे क्रिएटिव्ह फील्डमधले सगळ्यांना, कारण आम्ही आमच्या सगळ्या क्रिएटिव्ह गोष्टी आमच्या घरच्यांसोबत बघतो, त्यामुळे आम्हाला ती त्याचा फील आहे की आम्ही काय करतो आहे आणि काय करणार नाही आहोत, त्यामुळे त्या गोष्टीची गरज वाटत नाही. अशा पद्धतीच्या वेबसिरीज करून एक तर नक्की सांगतो की आम्ही खूप शांतपणे झोपू शकू, कारण क्रिएटिव्ह फील्डमध्ये शांतपणे झोप येणं ही फार गरज आहे. ती माझ्यामध्ये तर तुम्हाला सगळ्यांना जाणवेल की आत्ता मोबाईलच्या जगात प्रत्येकाला शांतपणे झोप येणं म्हणजे हे आम्ही सलग 9 एपिसोड बघितले आणि त्यानंतर 3 तास सगळ्यांना जी झोप मिळाली ती तशी झोप सगळ्यांना हवी आहे, ती खरंच हवी आहे. या पद्धतीचा प्लॅटफॉर्म झीने आम्हाला दिला त्यासाठी आम्ही थँक्यू म्हणतो. आणि एक सांगतो की काल माझा आवाज बसला होता, पण ही फिल्म बघून साधारणतः 200 लोकांना मी फोन करून सांगितलं की प्लीज आमच्या प्रीमियरला या, प्रीमियरला या. त्यामुळे प्लीज आता तुम्ही आमचा आवाज आहात, तुम्ही लोकांपर्यंत पोचवा की प्लीज ही वेबसिरीज बघा, कारण अशा पद्धतीचा कंटेंट मराठीत होणं ही खरंच गरज आहे. प्लीज थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन टू जॉईनिंग अस हिअर. आणि याचबरोबर मी सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करते, तुमच्या जेवणाची व्यवस्था बाहेर हॉलमध्ये केलेली आहे. ट्रेलर बहुत अच्छा है, आप ही बताइए आपको कैसा लगा. आई थिंक द प्रोडक्ट इज़ रेडी एंड इट इज़ फॉर यू ऑल, आपके लिए बनाया है. कुछ बहुत ही इंटरेस्टिंग सा जॉनरा है और मैं चाहती हूँ कि आप तुरंत Zee5 डाउनलोड करें और कल से वी आर स्ट्रीमिंग. 5th है ना कल, कल से वी आर स्ट्रीमिंग. यू कैन या दी एपिसोड्स आर गोइंग टू बी अवेलेबल टू यू फ्रॉम टुमारो. बहुत ही अच्छा एक्सपीरियंस था, खुद का किरदार निभाने के लिए एक पता नहीं अलग किस्म का कॉन्फिडेंस और ये चाहिए होता है जो ज्ञानेश की वजह से मेरे अंदर आया. एंड आई एम वेरी हैप्पी कि एक अ शो विच हैज़ माई नेम ऑन इट, इट्स अ इट्स सॉर्ट ऑफ अ बिग डील फॉर एन एक्टर. एंड या आई एम वेरी एक्साइटेड. वेल दिस इज नॉट एग्जैक्टली बेस्ड ऑन माई स्टोरी और माई एक्सपीरियंस, बट वट एवर यू सी इन द वेब सीरीज, जिस तरह की ये लड़की है साई तामनकर, वो मैं ही हूँ. मतलब उसमें कोई प्ले या उसमें कोई ड्रामा है नहीं. तो मेरे ख्याल से जब आप खुद का किरदार निभाने की ठान लेते हो तब आपके और ऑडियंस के बीच में ज़्यादा सीक्रेट्स नहीं बचते छुपाने के लिए. सो आई थिंक इट्स अ वंडरफुल थिंग, इट्स अनदर वे टू कनेक्ट विथ योर फैंस एंड ऑडियंस. लेट्स सी, आई होप यू लाइक इट. इसके अलावा शाहरुख खान की एक फिल्म आई थी फैन, तो उसके अंदर लास्ट में जो है फैन को मार दिया जाता है, तो फैंस थोड़े से नाराज हो गए थे, तो आप उनकी प्रतिक्रिया जानने के लिए कितने एक्साइटेड हैं और फैंस के साथ आप कैसे रहती है, थोड़ा सा अगर बताएं आप उस बारे में, कैसा रिश्ता रहा है आपको? मैं बहुत ज़्यादा
प्यार करती हूँ अपने सारे फैंस को और आई मीन आई थिंक दे कम्प्लीट मी. जो आप मैं जिस मुकाम पे हूँ उसके लिए वो भी उतने ही ज़िम्मेदार है जितनी कि मैं. तो मैं नहीं चाहूँगी ऐसा नहीं होगा होपफुली कि कोई फ़ैन नाराज़ हो जाए क्योंकि हमारी कहानी थोड़ी सी अलग है. वो आपको समझ ही जाएगा कल से. लेकिन मुझे लगता है कि एक थिन लाइन होती है जो आप कभी कभार जाने अनजाने में क्रॉस कर देते हो. बस एक रिमाइंडर है कि लिव एंड लेट लिव, जियो और जीने दो. और एक इंडिविजुअल की पर्सनल स्पेस होती है जिसका रिस्पेक्ट आई थिंक सभी को करना चाहिए. हाँ जी, स्टैंड अप बचा है और स्टैंड अप भी आई एम ट्राइंग माई हैंड्स इन स्टैंड अप. बहुत कुछ करने के लिए बचा है, ये तो शुरुआत है. आई थिंक ये दिस टुडेज डेज आर सच कि आप नया अगर कुछ नहीं करो, अपने आप को अपडेटेड अपग्रेडेड नहीं रखो तो इट्स गोइंग टू बी टफ फॉर यू टू सर्वाइव. तो मैं हमेशा एंटरप्राइजिंग रहना चाहती हूँ. तो जो भी कुछ नया मिलेगा आई एम श्योर मैं वहाँ पहले पहुँच जाऊँगी. मैं सेट पे जब माँ थी तब गालियाँ नहीं बक पाती थी. ये बहुत मतलब सच, अब पूरा सच तो आ ही रहा है कल से सामने तो मैं सच बोलूँ. बस उतनी दिक्कत हुई. लेकिन माँ का साथ रहना जब मैं काम कर रही हूँ ये मेरे लिए बहुत नई चीज़ है क्योंकि मैं आज तक कभी स्कूल में भी मैं माँ को मना कर देती कि आप मत आइए, आई विल हैंडल इट, एंड इट हैज़ बीन लाइक दैट. सो थोड़ा सा ऑकवर्ड था लेकिन उसकी वजह से कई चीज़ें यू नो आपके पेरेंट्स हमेशा सोचते हैं कि मेरा बच्चा कहीं काम करता है लेकिन वो एग्जैक्टली क्या काम करता है ये किसी को पता नहीं होता है. तो आई थिंक वो एक स्पेस बैरियर था कहीं ना कहीं, वो ब्रेक हो गया और उसकी वजह से आई थिंक हमारा रिलेशनशिप और ज़्यादा अच्छा हो चुका है. मुझे घर से डब्बा मिलने लगा नेक्स्ट डे. सो या आई थिंक इट वाज वेरी स्पेशल बट ऑकवर्ड. अगर कोई यार हर महीने कुछ ना कुछ मेरा बाहर आ ही रहा है, रिलीज हो ही रहा है तो फैंस को पता होगा कि ये शायद फिलहाल तो काम ही कर रही है बस. चीज़ें हैं, चीज़ें होती हैं और हमें उन चीज़ों से कैसे बच के रहना चाहिए, अलर्ट रहना चाहिए. अगेन इट्स अ रिमाइंडर, इट्स अ रिमाइंडर अबाउट यू नो आपको पता नहीं है लेकिन आजकल टेक्नोलॉजी इतनी आगे जा चुकी है कि पेन में भी कैमरा हो सकता है, बटन में भी कैमरा हो सकता है. ऑल यू हैव टू डू इज़ बी अलर्ट. तो मैं इतना ही कहना चाहूँगी कि अलर्ट रहने का एक मैसेज कहीं ना कहीं हम देने की कोशिश कर रहे हैं और वो पॉजिटिवली ऑडियंस तक पहुँचे, यही आशा है. गाइज आई लव यू, आई एम इनकम्प्लीट विदाउट यू एंड आई होप आपको हमारी ये नई कोशिश पसंद आएगी. थैंक यू.